या देशातल्या जनतेने पुन्हा एकदा नरेंद्र मोदीजींना पसंती दिलेली आहे. राज्यामध्ये काही प्रमाणामध्ये विरोधकांनी जो काही अपप्रचार केला, संविधान बदलणार म्हणून दिशाभूल केली आणि त्या अपप्रचाराचा त्यामध्ये आम्ही थोडी त्याच्यामध्ये त्यांचा गैरसमज दूर करायला त्याचा नक्की विचार आम्ही करू आणि नक्की त्याच्यामध्ये दुरुस्त करू, त्यांचा संभ्रम दूर करू. आणि वोट बँकेचं ज्यांनी राजकारण केलेलं आहे त्या लोकांनाही सांगू इच्छितो की वोट बँकेचं राजकारण हे कायम टिकत नसतं, हे बाळासाहेबांना देखील आवडलं नसतं. आणि ज्या लोकांनी आज या संभ्रमाला बळी पडले त्यांना देखील नक्की कळून येईल याचा खरा चेहरा दिसेल. आम्ही हे राजकारण करणारे लोक आणि आम्ही काम करणारे लोक, त्यामुळे कामाला लोकांनी पसंती दिली आहे, कामाची पोचपावती या निवडणुकीला आम्हाला मिळालेली आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा ठाणे लोकसभा मतदारसंघातल्या सर्वांचं अभिनंदन. बाळासाहेबांच्या खऱ्या शिवसेनेला पहिला खासदार ठाणेकरांनी दिलेला आहे. मी मगाशी अभिनंदन त्यांचं केलं, आता मी त्यांचं अभिनंदन करतो. नरेश म्हस्के या लोकसभा मतदारसंघामध्ये विकासाचं काम करते, त्या लोकांनी विश्वास दाखवलाय, त्या विश्वासाला पात्र. भाई ज्याप्रमाणे पदवे काढले झालेले आहेत, यामध्ये एकच आहे, काही जागा ज्या आहेत अतिशय कमी मताने आमच्या घ्यायच्या, काही ठिकाणी जागा जाहीर करायला थोडा उशीर झाला, हेही त्याच्यामागचं कारण असू शकतं. याची कारण मीमांसा नक्की आम्ही